नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 10 यातील 10.3 विविध संस्कृती मेसोपोटेमिया इजिप्त चीन हडप्पा यामधील इजिप्त ही संस्कृती बघणार आहोत. मित्रांनो, आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली. ती संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. नाईल तिच्या काठांवर जो गाळ आणून टाकते त्यामुळे तिच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पुराचे पाणी साठवत असत. त्यातील गाळ खाली बसला की त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जाईल. मित्रांनो, यानंतर आपण पुढील संस्कृती अभ्यासणार आहोत, ती म्हणजे चीन. चीनमधील होयांग हो नदीच्या खोऱ्यात चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झाला. चिनी परंपरेनुसार हुयांग दी या राजाने शेती, पशुपालन, चाकांची वाहने, नौका, वस्त्रे इत्यादींची सुरुवात केली. त्याच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले असे चिनी लोक मानतात. चीनमधील लोयांग, बीजिंग आणि चांगान ही शहरे महत्त्वाची होती. मित्रांनो, यानंतरची पुढील आपली संस्कृती आहे ती म्हणजे हडप्पा संस्कृती. भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृती या नावाने ओळखली जाते. ती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहेंजोदडो ही स्थळे प्रथम उजाडात आली. आता ती पाकिस्तानात आहेत. गुजरातमधील लोथल आणि घोलावीरा, राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे होत. या संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती. एकमेकांना समांतर काटकोना छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे ही या नगरांची वैशिष्ट्ये होती. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालये अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असत. मातीचे पक्की, भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिंपळपान, माशांचे खवले यांसारख्या आकृतींची सुबक नक्षी काढलेली असे. विविध प्रकारच्या रंगीत दगडापासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. त्या वस्तूंना मेसोपोटेमियात खूप मागणी होती. हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावेत असे तिथे मिळालेल्या मातीच्या मूर्ती आणि मृदा यांच्या आधारे मानले जाते.